माझी जे हे शेती समजा ह्या पाण्यामुळं दूषित झालेली आहे. माझी शेती एकदम म्हणजे असं चिकटपणा असं भुसभुशीत नाही. याच्या 10 वर्षाच्या अगोदर माझी शेती हा भुसभुशीत होती. ते आमच्या इथे रेमंडचे दूषित पाणी आमच्या तलावामध्ये येतात आणि त्या तलावाच्या पाण्याने आमची शेती ओलीत करतो आणि त्या ओलीत केल्यामुळं आमच्या येथील जे पीक आहे शेतीचे ते सगळे नुकसान झालेले आहे. कोणती भल्ली विकत नाही, सोयाबीन नाही, कापूस नाही आणि आमच्या परिसरात जेवढे जे 2-4 गाव आहे तेथील एकही शेती पिकत नाही आणि आमचा जीवन उद्धार त्या शेतीवर असल्यामुळं आमच्या हातातून ते पीक सगळं नष्ट होऊन राहिलेलं आहे. त्याच्यामुळं आमची आता उपासमाराची पाळी आलेली आहे. आम्ही शेती पिकणं सोडून दिलेली आहे. पल्ली उन्हाळी पीक घेऊ आम्ही. 10 ते 12 क्विंटल आम्हाला पल्ली पीक आहे. आज 2 क्विंटलही पिकत नाही. झाड येते पण शेंगा सगळ्या जळून जातात, खराब होऊन जातात, कडू लागतात. त्याच्यामुळं आमचा आता उपासमाराची आमच्यावर पाळी आलेली आहे. तरी आता याच्यावर रेमंडच्या पाण्या बंद होण्याबाबत आम्ही शासनाला वारंवार निवेदन दिले. त्या निवेदनापासून आमचा कोणताच अजूनही फायदा झालेला नाही. माझा दुधाचा धंदा आहे, माझ्याजवळ 3-4 ढोरं आहे, पण आता काय करावं काय नाही. मोठी इतकी गंभीर परिस्थिती आली काही सुचून नाही राहिलं. कुठे न्या ढोरं? आमचं सरळ त्या मूत्रपोषणच्या ढोरांवर आहे, पण ढोरांशिवाय आमचं काहीच भागत नाही. अन आमचा असा धंदा बसून गेला, करावं काय. आमच्या इथं जनावर भरपूर आहे. दुधाचा आमचा गवळी समाज म्हणून एक व्यवसाय आहे. आतापर्यंत आमचे 1000 जनावर दगावले आणि आमची बैलजोडी जर घेतो म्हणलं तर आज 80-90 हजाराची आहे. म्हशीची किंमत 60 ते 70 हजार रुपये आहे आणि आमचं ते सगळं आर्थिक नुकसान होऊन राहिलेलं आहे. माझ्या मुलाला या पाण्यामुळं दूषित पाण्यामुळं त्याला रोगप्रतिकार झालेला आहे आणि त्यांना किडनी स्टोन झालेला आहे आणि गावामध्ये बी याची लागण झालेली आहे. माझ्या मुलांना मी डॉक्टर कामेकडे नेलं आहे. तिथे सांगितलं त्यांनी की तुमच्या गावात पाणी दूषित आहे का, त्यांना इंजेक्शन झालं आहे म्हणे पाण्यामुळे. ठीक आहे म्हटलं, मग तिथं आम्ही आता खूप यवतमाळ राहते, त्याला 17 होत नाही बिलकुल. पिण्याच्या पाण्याची खूपच हे झालेली आहे आमची. आम्ही आमच्या गावामध्ये 2 विहिरी असून सुद्धा आम्हाला 2 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतं. आमच्या इथल्या बाया 2 गुंडांनी पाणी आणतो आणि नंतर शेतातले कामं करायला जातात. आमच्या अशा अडचणी आहे. हा रेमंडच्या पाण्यामुळे खूप त्रास आहे. घरामध्ये दाळसुद्धा शिजत नाही त्या पाण्यामुळे. चहा दूध हे वगैरे फाटते. उच्च प्रेशर असल्यामुळे रेमंडवाले काय करतात, ते साठवून ठेवतात आणि पटकन सोडून देतात. म्हणजे पाऊस वरून आला की त्या पाण्यासोबत ते पाणी सोडून देतात. त्यामुळे आमच्या इथं फार गंभीर परिस्थिती झाली आहे. विशेष म्हणजे आम्हाला शासनाकडून कधी कोणत्याही प्रकारचं सहकार्य मिळत नाही. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आम्ही इथं पाणी चेक करण्यासाठी एकच सॅम्पल 2 बॉटलमध्ये भरलं. एका याच्यावर जांभोळी गाव लिहिलं आणि दुसऱ्या सॅम्पलवर दुसरं बाजूचं गाव टाकलं. त्या सॅम्पलचे 2 याचे दोन्ही वेगळे दिले. जांभोळीचं नीलचा रिपोर्ट दिला, कोणत्याही प्रकारचं पाणी खराब दूषित नसल्यामुळेचा रिपोर्ट दिलेला आहे. आणि त्या बाजूच्या गावाचं जे होतं तो पण म्हणजे त्याच्यातली क्षार आहे, असा आहे, तसा आहे, म्हणजे कॉम्प्लिकेटेड रिपोर्ट दिला. जांभोळीचं सगळे रिपोर्ट नील राहतात. हे काय शासनाची याच्यात सहकार्याची भावनाच नाही आम्हाला. एक तर कडून शासन म्हणतात गाळ उपसून तुमच्या जमिनीत टाका आणि गाळ जर उपसायला गेलो तर त्याच्यात पूर्ण गाळ एकदम काळा कीट आहे. उद्या आम्ही ते गाळ जर टाकला तर आमची जमीन पुन्हा दूषित होईल. पाण्यानं दूषित झालीच पण आणि गाळ टाकल्यावर अजून दूषित होईल. त्याच्यामुळं आमचं आर्थिक अजून नुकसान होणार आहे. त्याच्यामुळं आम्ही पाणी द्यायला गेलो, आमच्याकडचे शेतमजूर कोणी काम करायला येते त्यांच्या पायाची पाय पूर्ण त्या पाण्यानं खराब होता. पाणी द्यायला आमच्या शेतात कोणी येत नाही, आम्ही स्वतःही जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं आमचं आर्थिक अजूनच एकदम नुकसान होऊन राहिलेलं आहे. आता आमच्यासाठी उपाय म्हणून काय करावं हा आता आमचे सगळे हलबगीचे शेतकरी झालेले आहे. त्याच्यामुळं काय करावं हा सगळ्याले विचार घेऊन एक संकट आलेलं आहे आमच्या. ते रेमंड कंपनीमुळे आमचा व्यवसाय हा डबकेस आलेला आहे पूर्ण. या केमिकलच्या पाण्यामुळे मच्छीचं पोट असं फुगून येतो आणि आतमधलं आतड्या वगैरे सर्व सडलेलं असतं आणि वास येतो. जशी मच्छी साफ करून चिरली तर त्याच्यातून दुर्गंधी येते. त्यामुळे आमचं भरपूर नुकसान होत आहे आणि आर्थिक परिस्थिती ढासळत आहे. जर आम्ही 1-1.5 लाख रुपयाचा माल दरवर्षी टाकतो, आम्हाला जवळपास 7-8 लाख रुपयाचं उत्पन्न व्हायला पाहिजे, पण मुद्दल पण निघत नाही आणि आमची जी परिस्थिती आहे ती अजून कमकुवत होत चालली आहे. तरी शासनानं या पाण्याचा बंदोबस्त लावावा.
आम्ही अक्षरशः या वेळेस मतदानावर बहिष्कार टाकला होता. आम्ही एकही गावातलं मतदान केलं नाही. ज्यावेळेस मग आम्हाला तहसीलदार इथे तहसीलदार साहेब आमच्या इथे आले, गावातली सार्वजनिक मीटिंग घेतली आणि आम्हाला एका स्टॅम्पवर कागदकोऱ्या कागदावर लिहून दिलं तहसीलदार साहेबांना की मी या 6 महिन्यात तुमचं पाण्याचा विल्हेवाट लावीन. पण कोणत्याही प्रकारचा विल्हेवाट लावला गेला नाही.